मला असं वाटतं की अतिशय चांगला माहोल आहे आणि नागपूरचेच मुख्यमंत्री देवेंची झालेले आहे, सगळ्यांना माहीत आहे ते. आणि त्यांच्या फॉर्मवर खरं म्हणजे मी पण साईन केली, तर मला असं खूप अभिमान आहे की मी साईन केली आणि ते मुख्यमंत्री पण झालेत. तर माझी तर इच्छा म्हणजे 100% आहेच, त्यावेळेस देऊ शकले नाही, पण मला असं वाटते त्या जागा खाली झाल्या आहे. आणि महिलांना लाडकी बहिणीमुळे हे सगळं सरकार आलेलं पण आहे आणि ते लोक मान्य पण करतात सगळेजणच. तर मला असं वाटतं एक लाडकी बहीण म्हणून माझा विचार नक्की व्हावा, विधान परिषदेसाठी व्हावा. आणि तसं माझं काम पण आहे आणि मला असं वाटतं की 50% आरक्षण महिलांना आहे आणि लोकसंख्येतील 50% महिला आहे, तर महिलांना ही संधी ह्यावेळेस नागपुरातून म्हणून मला मिळावी. नाही खरं पाहिलं तर याच्यात लोकप्रिय नेताच हवा असतो आणि समाजामध्ये त्याची जास्त ओळख आहे, लोकांपर्यंत तो पोहोचू शकतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मी धर्मपेठ महिला मल्टीस्टेट कॉपरेटिव्हची चेअरमन आहे आणि 30 वर्षापासून सहकार क्षेत्रात काम करत आहे. भारत विकास परिषद एक सामाजिक संस्था आहे, त्यासुद्धा मी रिजनल सेक्रेटरी आहे. अनेक महिलांच्या कामाशी मी जोडलेली आहे. शेवटी आपण जर विकासाचा जर मुद्दा म्हणला तर महिलांच्या विकासाचाच मुद्दा समोर घेऊन जात असतो आपण, कारण लाडकी बहीण शेवटी महिलांचाच विचार होता. तर म्हणून मला असं वाटते की एक समाजातल्या महिलांचा उद्धार करायचा असेल तर एका महिलेला आमदारकी ही द्यायलाच हवी. आणि माझं जे क्षेत्र आहे कामाचं सगळं तर ते महिलांसोबत आहे. बिलकुल बिलकुल मागणी करणार. आता देवेंजी येतच आहे, त्यांना त्यानिमित्ताने भेट घालू आणि मागणी करायलाच. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.